नमस्कार। आज ज्येष्ठ शुक्ल षष्ठी शके 1943 मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारित आराखडा त्वरित मंजूर करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश। स्टेशन रस्ता परिसरात विखुरलेल्या इमारतीतील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्याची महत्वाकांक्षी योजना आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक 3 महिने हरवले असल्याच्या फलकाने खळबळ। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारित आराखडा त्वरित मंजूर करून शासनाला सादर करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्याबाबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत। जिल्हा रुग्णालयाचा पुनर्विकासाचा प्रश्न गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहे। या रुग्णालयाच्या जागी सुसज्ज असे मल्टी स्पेशालिस्टी रुग्णालय उभे करण्यासाठी शिंदे गेली काही वर्ष प्रयत्नशील आहेत। नवीन पुनर्विकास प्रस्तावानुसार या रुग्णालयाची क्षमता 550 बेड्सवरून वाढून 900 बेड्स इतकी होणार आहे। तसेच रुग्णालयाच्या इमारतीसोबतच नर्सिंग इमारतीतही प्रस्तावित आहे। सुधारित आराखड्यानुसार अंदाजे खर्च 314 कोटींवरून 527 कोटींपर्यंत वाढला आहे। पुनर्विकासाचा सुधारित आराखडा आरोग्य विभागाला सादर झाला असून तो लवकरात लवकर मंजूर करण्याची सूचना शिंदे यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला केली आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या 3 महिन्यांपासून दिसले नसल्याने आमदार हरवले असल्याचे फलक त्यांच्या मतदारसंघात दिसत असल्याने खळबळ उडाली आहे। ठाण्यातील ओबळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधित्व करतात। मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईनंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं सार्वजनिक दर्शन दुर्लभ झालं आहे। ऐन कोरोनाच्या काळातही प्रताप सरनाईक यांचं दर्शन झालं नसल्याचे हे फलक आहेत। काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार हरवल्याची तक्रारही पोलिसांकडे नोंदवली होती। ओवळा माजीवडा वाऱ्यावर आमदार कागदावर 3 महिने झाले हो आमचा आमदार होता तो, कुठे गेला सध्या तो, झाला गायब होतो। ओवळा माजीवड्याचे आमदार हरवले आपण त्यांना पाहिलत का असे फलक लावण्यात आले असून या फलकांवर सामान्य मतदार असं लिहिण्यात आलं आहे। हे फलक कोणी लावले याची चर्चा सध्या सुरू आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीही यंदा पावसाळ्यात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे। 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात धुणी भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हाऊसिंग सोसायट्यांचे ओव्हरहेड टँक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावं, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरावं, इमारतींमधील घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात,
शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ, कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, 7 दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नये, साठवलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसेच सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून घेऊन सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाळ्याच्या दिवसात ताप किंवा इतर कोणत्याही आजाराची लागण झाल्यास लगेचच महापालिकेच्या रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. तसेच स्वतःच्या घरातील अगर आजूबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू फीवर, कावीळ, हगवण, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा साथीच्या रोगांनी आजारी झाल्याचं निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात किंवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी घाबरून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न रेल्वेचा असेल अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कंसल यांनी ठाण्यात बोलताना दिली. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कंसल बोलत होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागांवर 4 ठिकाणी पूरग्रस्त पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी भिंत बांधणे, 4 लाख घनमीटर घाण आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशा पायाभूत सुधारणांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. पावसाळ्यादरम्यान बचाव आणि मदत कार्य करण्यास रेल्वेची पथकं तयार आहेत. ही तयारी कशी आहे याची प्रात्यक्षिकं मासुंदा तलाव इथे दाखवण्यात आली. रेल्वेने यासाठी रेल्वे पूर मदत दल तयार केलं आहे. शक्य तिथे आपत्तींना प्रतिबंध करणे अथवा त्याचे परिणाम कमी करणे तसंच योग्य नियोजन करून परिणामांचा सामना करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी रेल्वेने 5 मोटारसह असलेल्या बोटी खरेदी केल्या आहेत. प्रत्येक रेल्वे पूर मदत दलात 1 उपनिरीक्षक, 1 सहाय्यक उपनिरीक्षक, 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सगळ्यांना NDRFकडून प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीच्या अंदाजादरम्यान हे पथक पूरस्थिती असेल त्या ठिकाणी पोहोचेल. हे पथक नागरी प्रशासन, GARP, आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षांशी संपर्क साधेल असंही यावेळी सांगण्यात आलं. यावेळी मासुंदा तलावात मदत कार्याची रंगीत तालीम सादर करण्यात आली. ठाणे स्टेशन रोड परिसरात सुमारे 100 वर्षे जुन्या इमारतींमध्ये विखुरलेल्या शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास करून त्यांना एकाच छताखाली आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत असून त्याचे सविस्तर सादरीकरण काल मंत्रालयात झाले. ठाणे महापालिकेकडे या प्रकल्पासाठी 1 महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे स्टेशन रोड परिसरात तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जुनी ठाणे महानगरपालिका इमारत, जिल्हा परिषदेची कन्याशाळा अशा काही इमारती उभ्या आहेत.
मात्र सुमारे 100 वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे असल्याने पालकमंत्री शिंदे गेली काही वर्ष या इमारतींच्या जागी अत्याधुनिक पद्धतीची सरकारी कार्यालये व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहेत। या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने आता तो वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचं शिंदे यांनी बैठकीत सांगितलं। तसंच वेगाने हा प्रकल्प मार्गी लावावा यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिले। या भागातील कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास होणार असून सर्व कार्यालयांना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे। या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे। याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खाजगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे। याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे। तसंच काही छोटी खाजगी कार्यालयं आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत। जिल्ह्यात काल कोरोनाचे 436 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 25 जणांचा मृत्यू झालाय तर आतापर्यंत 10,332 जणांचा मृत्यू झाला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 83 नवे रुग्ण सापडले तर 4 जणांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 1,950 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये 144 नवे रुग्ण 3 मृत्यू तर 2,559 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आणि ठाणे ग्रामीणमध्ये 44 नवे रुग्ण सापडले तर एकही मृत्यू झालेला नाही। आतापर्यंत 1,136 जणांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा सुधारित आराखडा त्वरित मंजूर करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश। स्टेशन रस्ता परिसरात विखुरलेल्या इमारतीतील सर्व शासकीय कार्यालयं एकाच छताखाली आणण्याची महत्वाकांक्षी योजना आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक 3 महिने हरवले असल्याच्या फलकाने खळबळ। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।